गुड मॉर्निंग। तर आज आपण आपलं जे दुसरं प्रकरण आहे इंटेलिजन्स, तर त्यालाच बुद्धिमत्ता म्हणून संबोधलं गेलंय पा। तर सर्वसाधारणपणे मानव हा एक समाजशील प्राणी आहे, तो समाजामध्ये राहत असतो, तर त्याने बुद्धिमत्तेच्या जोरावर विविध प्रकारची शिखरे त्या ठिकाणी काबीज केलेली आहेत आणि त्यामुळे वेगवेगळे संशोधन त्या ठिकाणी केले गेले आहेत। तर सर्वसाधारणपणे इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाने विविध क्षेत्रात त्या ठिकाणी प्रगती केली आहे। तर त्यामध्ये थोडक्यात आपल्याला एक पहिली व्याख्या सांगता येईल पा, जगाला समजून घेण्यासाठी तर्कनिष्ठ विचार करण्यासाठी आणि आव्हानांना सामोरे जाताना उपलब्ध साधनांचा उपयोग करून घेण्यासाठी वापरली जाणारी व्यापक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता। इंग्लिश इंट्रोडक्शन। इंटेलिजन्स मीन्स ए कॅपॅसिटी टू अंडरस्टँड द वर्ल्ड, थिंक रॅशनली अँड यूज अवेलेबल रिसोर्सेस इफेक्टिवली व्हेन फेस विच चॅलेंजेस। त्यानंतर जी पहिली व्याख्या सांगितली गेली बा, तर शास्त्रज्ञाचं नाव आहे लेविस टर्मन। लेविस टर्मन यांच्या मते अमूर्त पातळीवर विचार करण्याची जी क्षमता असते तर त्यालाच बुद्धिमत्ता म्हणून संबोधलं गेलं आहे। आणि त्यानंतर जी दुसरी व्याख्या सांगितली गेली, तर शास्त्रज्ञाचं नाव आहे डेव्हिड वेशलर। डेव्हिड वेशलर यांच्या मते सहेतु कृती करण्याची, तर्कसंगत विचार करण्याची आणि परिवेशाशी प्रभावीपणे जुळवून घेण्याची व्यक्तीची सर्वकष क्षमता म्हणजेच बुद्धिमत्ता। फर्स्ट डेफिनेशन, अकॉर्डिंग टू लेविस टर्मन, एन ॲबिलिटी टू थिंक ऑन एन ॲबस्ट्रॅक्ट लेवल इज कॉल्ड इंटेलिजन्स। अँड सेकंड डेफिनेशन, अकॉर्डिंग टू डेव्हिड वेशलर, इंटेलिजन्स इज द ॲग्रिगेट ऑर ग्लोबल कॅपॅसिटी ऑफ अन इंडिव्हिज्युअल टू ॲक्ट पर्पजफुली, टू थिंक रॅशनली अँड टू डील इफेक्टिवली विथ हिज इन्व्हायरमेंट। नेक्स्ट सेकंड पॉइंट, बुद्धिमत्ता विषयक दृष्टिकोन। तर बुद्धिमत्ता विषयक दृष्टिकोनामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे सांगितले गेलेत। तर त्यामध्ये नंबर एक आहे पा, बुद्धिमत्ता म्हणजे एक सामान्य बोधनी क्षमता। तर या संदर्भात अल्फ्रेड बिने, लेविस टर्मन आणि डेव्हिड वेशलर या शास्त्रज्ञांनी त्यावर संशोधन केलं आहे आणि त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता ही एक संघ स्वरूपाची असते। परस्पेक्टिव ऑन इंटेलिजन्स, देर आर फॉलोइंग पॉइंट्स, टोटल टू पॉइंट्स। नंबर वन, इंटेलिजन्स एज ए सिंगल जनरल एबिलिटी, इसके ऊपर थ्री साइंटिस्ट ने डिटेल स्टडी किया, अल्फ्रेड बिने, लेविस टर्मन एंड डेविड वेशलर बिलीव दैट इंटेलिजेंस इज ए सिंगल यूनिसिटी। एंड सेकंड, इंटेलिजेंस एज ए सेट ऑफ मल्टीपल एबिलिटीज, साइकोलॉजिस्ट लाइक ई एल थॉर्नडाइक, लुईस टर्मन एंड चार्ल्स फेरमन, ये तीन साइंटिस्ट ने इसके ऊपर पूरा डिटेल स्टडी किया, केम्स अप विद द नोशंस दैट मल्टीपल एबिलिटीज आर इन वैल्यूड इन इंटेलिजेंस। तर इकडे दोन नंबर, बुद्धिमत्ता म्हणजे अनेक स्वतंत्र क्षमतांचा समुच्चय। तर या संदर्भात ई एल थॉर्नडाइक, लुईस थर्स्टन, चार्ल्स पियरमन या शास्त्रज्ञांनी याविषयी संशोधन केलं आहे। तर बुद्धिमत्तेच्या ज्या अनेक क्षमता असतात या संदर्भात या तीन शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी संशोधन केलं आहे पा। आणि त्यामध्ये असणारा जो पहिला घटक, तर त्याविषयी थॉर्नडाइक यांनी संशोधन केलं आहे। ई एल थॉर्नडाइक यांनी तीन स्वतंत्र क्षमता म्हणजेच बुद्धिमत्ता
असे स्पष्ट केले पहा. तर त्यामध्ये ज्या तीन क्षमता त्या ठिकाणी सांगितले गेल्या त्या त्याचे जे तीन प्रकार त्यामध्ये मूर्त बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता आणि अमूर्त बुद्धिमत्ता. मूर्त बुद्धिमत्ता थोडक्यात आपल्याला ज्याची जाणीव होत असते किंवा त्याला आपण बोधनिक अवस्था म्हणत असतो आणि इंग्रजीमध्ये त्याला कॉन्सियस असं म्हटलं गेलं आहे पहा. तर त्या संदर्भात जी माहिती मिळते तर त्यालाच आपण थोडक्यात मूर्त बुद्धिमत्ता असं म्हटलं गेलं आहे. सामाजिक बुद्धिमत्ता तर समाजातील घटकांविषयी जी माहिती आपणास मिळत असते त्याला थोडक्यात सामाजिक बुद्धिमत्ता म्हणून संबोधलं गेलं आहे. आणि नंबर तीन अमूर्त बुद्धिमत्ता. अमूर्त म्हणजे काय? मूर्त या शब्दाच्या उलट अमूर्त. तर मूर्तमध्ये आपल्याला ज्या गोष्टीची जाणीव होत असते तर अमूर्तमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जाणीव होत नाही. तर मागील वर्षी आपण मूर्त आणि अमूर्त म्हणजेच कॉन्सियस आणि अकॉन्सियस या दोन व्याख्या मानसशास्त्राच्या आपण पाहिले होते पहा. तर मूर्त म्हणजे काय? तर मूर्त स्वरूपाचा अभ्यास किंवा त्याला बोधावस्थेचा अभ्यास असं म्हटलं गेलं. आणि अमूर्त म्हणजे मूर्त स्वरूपाच्या जी उलट अवस्था असते त्याला अमूर्त स्वरूपाचा अभ्यास करणारे मानसशास्त्र म्हणजे अमूर्त असं म्हटलं गेलं आहे. तर यामध्ये हे जे दोन प्रकार सांगितले गेले आहेत ई एल थॉर्नडाईक पुट फोर थ्री इंडिपेंडन्स ॲबिलिटीज दॅट कॅन बी कॉल्ड इंटेलिजन्स. देर आर थ्री फॉलोइंग पॉईंट्स. नंबर वन ॲबस्ट्रॅक्ट इंटेलिजन्स. ॲबस्ट्रॅक्ट मीन्स कॉन्सियस. कॉन्सियस मीन्स के पूरा आपको सेंसेशन हो सकता है. तो सेंसेशन होने के बाद आपको परसेप्शन हो सकता है. परसेप्शन मीन्स मीनिंगफुल सेंसेशन. सेंसेशन के बाद परसेप्शन हो सकता है. सोशल इंटेलिजेंस. सोशल मीन्स सोशल लाइफ में जी इतनी इंफॉर्मेशन आप कलेक्ट कर सकते हैं ये सोशल इंटेलिजेंस. एंड लास्ट कॉन्क्रीट मीन्स अनकॉन्सियसनेस. अनकॉन्सियस मीन्स कॉन्सियस के अपोजिट कंडीशन मीन्स अनकॉन्सियस. इसका पूरा स्टडी एक कॉन्क्रीट इंटेलिजेंस में आप कर सकते हैं. नेक्स्ट नंबर थर्ड पॉइंट लुईस थर्स्टन. तर लुईस थर्स्टन या मानसशास्त्रज्ञाने असे स्पष्ट केले की त्यांनी बुद्धिमत्तेच्या स्वरूपात जे संशोधन केले आहे तर त्यांनी सात प्रकारात त्याचं वर्गीकरण केलं का केलं आहे पहा. तर हे जे सात प्रकाराचं वर्गीकरण करत असताना त्यामध्ये प्राथमिक व स्वतंत्र स्वरूपाच्या क्षमता म्हणजेच बुद्धिमत्ता होय असे त्या ठिकाणी जे सात प्रकार सांगितले गेलेत. तर सात प्रकारामध्ये त्या असणारा जो पहिला घटक नंबर वन शाब्दिक आकलन. शाब्दिक आकलन म्हणजे काय? या प्रकारामध्ये आपल्याला काय होतंय शब्दांचं ज्ञान होत असतं पहा. आणि सर्वसाधारण शब्दाचं ज्ञान करून आपण काय करतो महत्त्वाच्या शब्दाचा आपण त्या ठिकाणी संग्रह करत असतो. आणि संग्रह केल्यानंतर जेव्हा आपल्याला त्याची गरज भासते तेव्हा आपण त्याचा वापर करत असतो. शब्द ओघ आणि जे आपण साठवलेले शब्द असतात जे आपण संग्रह करून ठेवले असतात जेव्हा त्याची गरज पडेल तेव्हा आपण ते शब्द त्या ठिकाणी वापरत असतो. म्हणजे शब्दांची देवाणघेवाण शब्दांचे आकलन यामधून आपल्याला होत असतं. आणि हे सर्व आपणास बुद्धिमत्तेमुळे शक्य झालेलं आहे पहा. त्यानंतर तिसरा मुद्दा सांगितला गेला आहे संख्यात्मक क्षमता. तर संख्याविषयक जे ज्ञान असतं तर ते आपल्याला या क्षमतेमधून होत असतं त्याला संख्यात्मक क्षमता असं म्हटलं गेलं आहे पहा. आणि मग विविध प्रकारच्या संख्या असतात किंवा जे अंक असतात एक अंकी असेल दोन अंकी किंवा अनेक अंकांच्या ज्या संख्या असतात त्या सर्वांचं आपल्याला ज्ञान होत असतं. आणि त्यानुसारच आपण मग बेरीज गुणाकार वजाबाकी भागाकार यांचा आपण वापर करत असतो. त्यानंतर अवकाशीय क्षमता म्हणजे अवकाशविषयक ज्या क्षमता असतात किंवा आकाशाचे ज्ञान असेल तर ते आपल्याला या संदर्भात झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग हे संशोधन करत असताना विविध प्रकारची माहिती आपण संग्रही करू ठेवत असतो. त्यानंतर साहचर्य स्मृती. साहचर्य म्हणजे काय? तर थोडक्यात इतर घटकांविषयी आपल्याला माहिती जाणून घेतो आणि ती माहिती आपण काय करतो स्मृतीमध्ये ठेवत असतो पहा. आणि मग स्मृतीमध्ये त्याचा संग्रह करत ठेवत असतो. आणि मग संग्रह करून ठेवत असताना ती माहितीचं आपण जर रिपिटेशन केलं असेल तर ती माहिती आपल्या स्मृतीमध्ये किंवा मेमरीमध्ये दीर्घकाळ आपण काय करतो ती साठवून ठेवत असतो. आणि एकदा साठवून ठेवत असताना त्या माहितीचं अनेकदा रिपिटेशन करावं लागतं किंवा त्याची पुनरावृत्ती आपल्याला करावं लागत असते पहा. आणि पुनरावृत्ती केल्यानंतर त्या घटकाचं अध्ययन आपल्याला होत असतं. आणि एकदा अध्ययन झाल्यानंतर
ती माहिती व्यवस्थित त्या ठिकाणी आपण साठवून ठेवतो, आणि जेव्हा आपल्याला त्याची गरज भासते त्यावेळेस आपण काय करतो, ते रिकॉल करत असतो किंवा ते परत आठवण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा प्रकारे हा एक पाचवा मुद्दा आपण त्या ठिकाणी पाहिला. त्यानंतर नंबर सहा, सांवेदनिक वेग. तर इतर घटकांचा जो वेग असेल तर त्या सर्वांची जाणीव आपल्याला या ठिकाणी होत असते. आणि नंबर सात, तर्कक्षमता. तर अनेक घटकांच्या बाबतीत किंवा इतर जे काही आपल्याला संशोधन करायचं असेल या सर्वांच्या बाबतीत आपल्याला तर्क करणं गरजेचं असतं पा, आणि त्याला थोडक्यात तर्कक्षमता असं म्हटलं गेलं. उदाहरणार्थ आपल्याला एखादा एक्सपेरिमेंट करायचा असेल किंवा एक प्रयोग करायचा असेल, तर तो प्रयोग करत असताना आपल्याला त्या संदर्भात पूर्ण प्रयोग केल्यानंतर कोणते निष्कर्ष मिळतात ते निष्कर्षाच्या संदर्भात आपल्याला अगोदर तर्क करावा लागतो, आणि तर्क केल्यानंतर आपण तो प्रयोग पूर्ण त्या ठिकाणी करत असतो. तर अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीमध्ये या तर्कक्षमता असणं गरजेचं असतं. तर अशा प्रकारे एकानंतर एक अशा सात क्षमतांचा जो अभ्यास असतो तो लुईस थर्स्टन यांनी या ठिकाणी सांगितला गेला आहे. लुईस थर्स्टन प्रपोज सेवन प्रायमरीज ॲबिलिटीज इच इनडिपेंडन्स ऑफ ऑदर्स दॅट कॅन बी कॉल्ड इंटेलिजन्स. लुईस थर्स्टन सायंटिस्टने टोटल सेवन सब पॉइंट्स बताए. वर्बल कॉम्प्रिहेंशन मीन्स वर्ड का पूरा अंडरस्टैंडिंग आपको हो सकता है, या अंडरस्टैंडिंग होने के बाद आप वर्ड यूज कर सकते हैं और लैंग्वेज यूज कर सकते हैं. ये लैंग्वेज यूज करने के बाद आप सेंटेंस पूरा भी कंप्लीट कर सकते हैं, वर्ड सेंटेंस आप यूज कर सकते और वर्बल कम्युनिकेशन आप कर सकते हैं. लेकिन वर्बल कम्युनिकेशन करते टाइम जो स्टूडेंट्स को लैंग्वेज अंडरस्टैंडिंग ईजिली हो सकती ये वर्बल कम्युनिकेशन कर सकते हैं, और कम्युनिकेशन करने के बाद इंटेलिजेंस लेवल आपली बढ़ जाती है. तो इसलिए ये वर्बल कम्युनिकेशन इम्पॉर्टेंस रहेगा. सेकंड, वर्ड फ्लुएंसी. वर्ड और सेंटेंस ज़्यादा से ज़्यादा यूज करने के बाद आप क्या कर सकते, वर्ड अपना रहेगा ये इसमें फ्लुएंसी आ सकती, और फ्लुएंसी आने के बाद जनरल नॉलेज आप बढ़ जाता है, और बढ़ने के बाद आप ये पूरी इंफॉर्मेशन मेमोरी में स्टोर कर सकते. ये स्टोर करने के बाद अच्छी तरह से आप क्या कर सकते, लर्निंग कर सकते. नेक्स्ट, नंबर फैसिलिटी मीन्स आप जो डिजिट्स रहेगी अल्फ़ाबेट्स रहेंगे आप मेमोरी में स्टोर कर सकते, इसका ज़्यादा से ज़्यादा यूज आप मैथमेटिक्स में कर सकते, डिवाइडेशन प्लस माइनस उसमें ज़्यादा से ज़्यादा यूज कर सकते, और टोटल जो कैलकुलेशंस रहेगा तो कैलकुलेशन में आप क्या कर सकते, ये नंबर फैसिलिटी ज़्यादा से ज़्यादा यूज़ कर सकते, और स्पेशल यूजुअलाइजेशन उसके ऊपर अलग अलग जो यूजुअलाइजेशन आप कर सकते तो इसमें आप कर सकते. और एसोसिएटिव मेमोरी मीन्स उसका पूरा आपको जो सेंसेशन हो सकता है, सेंसेशन के बाद परसेप्शन हो सकता है, उसका पूरा स्टडी एसोसिएटिव मेमोरी में हो सकता है. मेमोरी के जो टू पार्ट्स रहेंगे, शॉर्ट टर्म मेमोरी, लॉन्ग टर्म मेमोरी. स्टार्टिंग में सेंसेशन होने के बाद ये इन्फॉर्मेशन शॉर्ट टर्म मेमोरी में आ सकते, और उसका रिपीटेशन होने के बाद ये पूरा इन्फॉर्मेशन लॉन्ग टर्म मेमोरी में आ सकता है, और लॉन्ग टर्म मेमोरी में इन्फॉर्मेशन आने के बाद लॉन्ग टाइम ये पूरी इन्फॉर्मेशन मेमोरी में स्टोर हो सकती, और जब भी आपको ज़रूरत पड़ेगी तो आप ईजीली ये आप क्या कर सकते, रिकॉल कर सकते. तो इसे रहेगा ये परसेप्चुअल मेमोरी. एंड लास्ट, रीजनिंग मीन्स लॉजिकल थिंकिंग. तो कौन सा भी आपको ये एक्सपेरिमेंट करने का है तो ये एक्सपेरिमेंट करने से पहले आपको लॉजिकल थिंकिंग आपको करना चाहिए. एक्सपेरिमेंट करने के बाद आप कंक्लूजन क्या निकल सकता है, कैसा निकल सकता है, उसका पूरा लॉजिकल थिंकिंग आप एक्सपेरिमेंट करने से पहले आप कर सकते. इसलिए लुईस थर्स्टन साइंटिस्ट ने ये टोटल सेवन पॉइंट डिक्लेयर किया. नेक्स्ट साइंटिस्ट चार्ल्स स्पीयरमन. तर चार्ल्स स्पीयरमन या शास्त्रज्ञांनी 1927 घटक विश्लेषण या सांख्यिकीय तंत्राचा उपयोग करून बुद्धिमत्तेचे दोन घटक स्पष्ट केले आहेत किंवा सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे पहा सामान्य घटक, इंग्रजीमध्ये त्याला जनरल फॅक्टर किंवा जी फॅक्टर म्हणून संबोधतात, आणि नंबर दोन घटक विशेष किंवा त्याला विशेष घटक
म्हणजे थोडा थोडक्यात स्पेशल फॅक्टर. तर असे दोन घटक त्या ठिकाणी सांगितले गेलेत पहा. तर सामान्य घटक म्हणजे थोडक्यात काय, सामान्य व्यवहारात आपण सामान्य ज्ञान वापरून त्याचा वापर करत असतो त्याला सामान्य घटक. आणि विशेष म्हणजे काय, तर विशेष माहिती जाणून घेण्यासाठी किंवा त्यावर संशोधन करण्यासाठी जे वापरलं जातं त्याला विशेष फॅक्टर असं म्हटलं गेलं आहे पहा. चार्ल्स स्पीअरमन इन 1927, चार्ल्स स्पीअरमन विथ द हेल्प ऑफ स्टॅटिस्टिकल मेथड कॉल्ड फॅक्टर ॲनालिसिस सेपरेटेड अँड आयडेंटिफाईड टू डिफरंट फॅक्टर्स ऑफ इंटेलिजन्स नेम्स जनरल फॅक्टर्स अँड स्पेशल फॅक्टर्स. जनरल्स मी जनरल इन्फॉर्मेशन आप कलेक्ट करते टाइम, कम्युनिकेशन करते टाइम आप क्या कर सकते, जनरल फैक्टर आप यूज कर सकते. और स्पेशल फैक्टर में क्या है, ये स्पेशल एक्टिविटीज करने का है, स्पेशल रिसर्च करने का है, उस टाइम आप क्या कर सकते, स्पेशल फैक्टर यूज कर सकते. इसलिए स्पीअरमन साइंटिस्ट ने ये दो पॉइंट बताए, जनरल फैक्टर्स मीन्स जी फैक्टर्स एंड सेकेंड स्पेशल फैक्टर मीन्स यस फैक्टर्स. नेक्स्ट साइंटिस्ट रेमंड कॅटल अँड जॉन हॉर्न. तर रेमंड कॅटल आणि जॉन हॉर्न या शास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेचे त्या ठिकाणी जे संशोधन केलं आहे. तर जॉन हॉर्न हा जो शास्त्रज्ञ आहे तर रेमंड कॅटल यांचा तो शिष्य आहे पा. आणि त्यांनी काय केलं, दोन शास्त्रज्ञांनी मिळून प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता असे दोन प्रकार या ठिकाणी सांगितले गेलेत. तर हे जे दोन प्रकार सांगितले गेलेत त्यांच्याच नुसार त्यांनी काय केलं आहे, बुद्धिमत्तेचा त्या ठिकाणी एक सिद्धांत मांडला गेला आहे पहा. आणि या सिद्धांतानुसारच त्यांनी काय केलं आहे, मग संशोधन त्या ठिकाणी त्या केलं आहे आणि तो सिद्धांत त्या ठिकाणी मांडला गेला आहे, त्यालाच बुद्धिमत्तेचा सिद्धांत असं म्हटलं गेलं आहे. रेमंड कॅटल अँड जॉन हॉर्न. रेमंड कॅटल विथ हिज स्टुडंट जॉन हॉर्न प्रपोज ए थिअरी ऑफ इंटेलिजन्स एक्सप्लेनिंग टू टाइप्स ऑफ इंटेलिजन्स नेम्स फ्लुइड इंटेलिजन्स अँड क्रिस्टल इंटेलिजन्स. ये दोन साइंटिस्टने इसके ऊपर पूरा डिटेल स्टडी किया. नेक्स्ट साइंटिस्ट हॉर्वर्ड गार्डनर. तर हॉर्वर्ड गार्डनर या मानसशास्त्रज्ञाने बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतात बुद्धिमत्तेचे एकूण 9 प्रकार सांगितले गेलेत. तर निरनिराळ्या व्यक्तीमध्ये त्यांच्या आनुवंशिक गुणधर्मानुसार आणि परिवेशीय अनुभवानुसार निरनिराळ्या प्रकारे ते कशा विकसित होतात हे त्यांनी सांगितले गेले आहे पहा. तर बुद्धिमत्तेवर आपल्या अनुवंशाचा आणि सभोवतालचं जे वातावरण असतं त्याचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे धनात्मक आणि ऋणात्मक परिणाम होत असतो. आणि तो परिणाम जो होत असतो आणि त्यानुसार बुद्धिमत्ता विकसित होत असते त्यालाच अनुसरून त्याचे 9 प्रकारात वर्गीकरण केले गेले आहे पहा. आणि हे जे 9 प्रकार आहेत त्यामध्ये पहिला प्रकार भाषिक बुद्धिमत्ता. तर भाषिक बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला भाषेचं ज्ञान होत असतं. तर भाषेचं ज्ञान होत असताना मी सुरुवातीलाच सांगितलं की यावर आपला जो अनुवंश, अनुवंशामध्ये जे रंगसूत्रे असतात किंवा जे वंशाणू असतात, जीन्स असतात, तर हे आपलं पाल्यांमध्ये येत असतात. आणि परिवेश म्हणजे काय, भोवतालचं वातावरण. तर या दोन घटकांचा यावर जो परिणाम होत असतो तर मग त्यानुसार आपली भाषा त्या ठिकाणी भाषिक बुद्धिमत्तेवर त्याचा परिणाम होत असतो. आणि मग हा जर परिणाम अनुकूल असेल तर बुद्धिमत्ता आपली अधिक विकसित होत असते आणि आपली भाषा त्या ठिकाणी अधिक डेव्हलप होत असते. त्यानंतर तार्किक आणि गणितीय बुद्धिमत्ता. मग हे जर वातावरण अनुकूल असेल, हिरिडिटी त्या ठिकाणी अनुकूल, वंशाणू जीन्स त्या ठिकाणी आलेले असतील, क्रोमोझोम्स अनुकूल असेल, तर मग तार्किक आणि गणितीय क्षमता आपल्या अधिक विकसित होत असतात. अवकाशीय बुद्धिमत्ता. अवकाशविषयक ज्ञान आपल्याला अधिक प्रमाणात झालेलं आपल्याला दिसून येत असतं. त्यानंतर सांगीतिक क्षमता. काही व्यक्तींमध्ये आपण पाहत असतो की संगीताची आपल्याला आवड असलेली दिसून येते. म्हणजेच ही जी आवड असते तर ही आवड का निर्माण होत असते, तर त्यामध्ये अनुवंश आणि परिवेश किंवा त्याला वातावरण असं म्हटलं गेलं आहे, हे जर घटक आईवडिलांमध्ये असतील किंवा सभोवतालचं वातावरण त्या ठिकाणी अनुकूल असेल
तर सांगीतिक बुद्धी, सांगितीय बुद्धिमत्ता विकसित होत असते. त्यानंतर शरीर गतीविषयक बुद्धिमत्ता, तर शरीराचे त्या ठिकाणी आपण जो व्यायाम करत असतो त्यामुळे शरीराव्यवस्था आपली व्यवस्थित विकसित होत असते, तर त्याचे आपल्याला ते क्षमता विकसित झालेली दिसून येते. आंतरव्यक्तिक बुद्धिमत्ता, आंतरव्यक्तिक संबंध आपण कशाप्रकारे डेव्हलप करत असतो तर त्याचे ज्ञान आपल्याला यामध्ये होत असते. व्यक्ती अंतर्गत म्हणजे थोडक्यात दोन व्यक्तीमधील जे संबंध असतात ते कशाप्रकारे आपल्याला डेव्हलप करायचे याची जाणीव आपल्याला या ठिकाणी होत असते. त्यानंतर निसर्गात्मक बुद्धिमत्ता, म्हणजे निसर्गामध्ये जे घटना घडामोडी घडत असतात त्याचे आपण जे ज्ञान आत्मसात करत असतो या सर्वांची माहिती आपणास यामध्ये मिळत असते. आणि त्यानंतर अस्तित्वात्मक बुद्धिमत्ता, याचेही ज्ञान आपल्याला या ठिकाणी झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असते पा. आणि त्यानंतर हॉर्वर्ड गार्डनर यांनी हे संशोधन त्या ठिकाणी पूर्ण केलं. हॉर्वर्ड गार्डनर इन थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स असर्टेड दॅट देर आर 9 डिपेंडंट टाईप्स ऑफ इंटेलिजन्स दॅट ग्रो अँड डेव्हलप डिफरंटली अँड इन डिफरंट पीपल डिपेंडिंग अपॉन द इंडिव्हिज्युअल्स हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक्स ऑर इन्व्हायरमेंटल एक्सपिरियन्सेस. हेरिडिटी और इन्वायरमेंट का इंटेलिजेंस के ऊपर पॉजिटिव और निगेटिव इफेक्ट हो सकता है. फॉलोइंग पॉइंट्स आर देयर. लिंग्विस्टिक इंटेलिजेंस मीन्स फर्बल इंटेलिजेंस. फर्बल मीन्स आप लैंग्वेज यूज कर सकते, वर्ड यूज कर सकते. तो फर्बल लैंग्वेज के ऊपर हेरिडिटी और इन्वायरमेंट का पॉजिटिव और निगेटिव इफेक्ट हो सकता है. हेरिडिटी में कुछ प्रॉब्लम्स रहेगा तो लैंग्वेज के ऊपर अपना पॉजिटिव निगेटिव इफेक्ट हो सकता है. और इन्वायरमेंट्स नेबर होर पेयर ग्रुप पे, इसका पॉजिटिव निगेटिव इफेक्ट्स लैंग्वेज के ऊपर हो सकता है. और लॉजिकल मैथमेटिकल इंटेलिजेंस, तो इन्वायरमेंट और हेरिडिटी के जो बैकग्राउंड्स रहेगा तो पॉजिटिव होने के बाद लॉजिकल थिंकिंग और मैथमेटिकल थिंकिंग आप अच्छी तरह से कर सकते हैं और इंटेलिजेंस लेवल आप इम्प्रूव हो सकते हैं. नेक्स्ट, स्पेशल इंटेलिजेंस में भी ऐसा हो सकता है. म्यूजिकल इंटेलिजेंस, म्यूजिकल्स मीन्स जिस स्टूडेंट्स का म्यूजिक में इंटरेस्ट रहेगा, तो पेरेंट्स में जो म्यूजिक में इंटरेस्ट है तो अपने स्टूडेंट्स की हेरिडिटी में आप क्या सकते हैं, ये जीन्स में आप ये कैरेक्टरिस्टिक आ सकते हैं. और उसके बाद इन्वायरमेंटल फैक्टर में जो म्यूजिक ज़्यादा होने के बाद भी स्टूडेंट्स म्यूजिक स्टूडेंट्स का इंटरेस्ट म्यूजिक में ज़्यादा हो सकता है. इसलिए म्यूजिकल इंटेलिजेंस आप क्या कर सकते हैं, डेवलप कर सकते हैं. उसके बाद बॉडीली काइनेटिक्स इंटेलिजेंस, तो हेरिडिटी का पॉजिटिव और निगेटिव इफेक्ट इसके ऊपर हो सकता है. इंटरपर्सनल इंटेलिजेंस, इंटरपर्सनल मीन्स कम्युनिकेशन, तो इंटरपर्सनल रिलेशन अपना अच्छा होने के बाद आप क्या कर सकते हैं, इंटरपर्सनल इंटेलिजेंस आप इम्प्रूव कर सकते. इंट्रापर्सनल मीन्स दो पर्सन में कैसा रिलेशन आप डेवलप कर सकते, ये इंट्रापर्सनल इंटेलिजेंस आप इम्प्रूव कर सकते. नेचुरलिस्टिक और इन्वायरमेंट में जो पॉजिटिव निगेटिव इफेक्ट हो सकता है, आप इसकी इंफॉर्मेशन आप कैसे कलेक्ट कर सकते हैं इसका पूरा स्टडी आप कर सकते. और लास्ट नंबर 9, एग्जिशनल इंटेलिजेंस, तो इसका पूरा डिटेल स्टडी हार्वर्ड गार्डनर साइंटिस्ट ने किया. और नेक्स्ट, बुद्धिमापन, तर त्यामध्ये बुद्धिमापनाचा इतिहास, त्यालाच इंग्रजीमध्ये मेजरमेंट ऑफ इंटेलिजन्स असं म्हटलं गेलंय. तर यामध्ये फ्रेंच मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड बिने यांनी सर्वात प्रथम सायमन यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने बुद्धिमापनाच्या संदर्भात संशोधन केलं आहे पा. आणि हे जे संशोधन केलं आहे तर त्यामध्ये मग त्यांनी बुद्धिमापनाच्या विविध प्रकारच्या चाचण्या त्या ठिकाणी तयार केल्यात. आणि या चाचण्या ज्या तयार केल्यात तर त्या चाचण्या त्यांनी विविध प्रकारच्या वेगवेगळ्या वयोगटानुसार त्या ठिकाणी तयार केल्यात पा. आणि त्यांनी 1905 पहिली बुद्धिमापन चाचणी त्या ठिकाणी तयार केली. आणि ही जी चाचणी तयार केली तर ती अल्फ्रेड बिने आणि सायमन यांनी तयार केली. आणि ही जी त्यांनी बुद्धिमापनाचा जो अभ्यास केला आहे म्हणून अल्फ्रेड बिने यांना बुद्धिमापन चाचण्यांचा जनक म्हणून संबोधलं गेलं आहे पा. तर मग सायमन आणि बिने यांनी काय केल्या, ज्या चाचण्या तयार केल्या, या चाचण्या तयार करत असताना तर्क करणे,
यमक जुळवणे, शब्द ओळखणे, वस्तूची नावं सांगणे यांचा वापर करून या चाचण्या तयार केल्या. आणि या चाचण्या तयार केल्या त्यामध्ये पहिली चाचणी 1905 मध्ये तयार झाली पहा. त्यानंतर या चाचणीमध्ये थोडीशी सुधारणा करून 1908 त्यांनी दुसरी चाचणी त्या ठिकाणी तयार केली पहा. तर पहिल्या चाचणीमध्ये सर्वसाधारणपणे 30 प्रश्नांचा समावेश होता, तर दुसऱ्या चाचणीमध्ये त्यांनी प्रश्नांची संख्या वाढवली आणि मग ती 51 त्या ठिकाणी केली गेली पहा. म्हणजेच पहिल्या चाचणीमध्ये ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी भरून काढल्या आणि 1908 त्यामध्ये सुधारणा केली. आणि त्यानंतर त्याच चाचणीची पुन्हा नवीन आवृत्ती 1911 तयार केली पहा. आणि मग 1911 आल्फ्रेड बिनेचा अंत झाला आणि त्यानंतर ही जी तिसरी चाचणी पूर्ण झाली. काही कालखंडानंतर आल्फ्रेड बिनेचा अंत झाला आणि त्यानंतर आल्फ्रेड बिने यांचे कार्य टर्मन लेविस या मानसशास्त्रज्ञाने अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात त्या ठिकाणी ते कार्य चालू ठेवले. आणि मग त्यांनी जे कार्य चालू ठेवले तर त्यामध्ये त्यांनी एक नवीन चाचणी जी बनवली ती 1916. आणि मग या चाचणीची सुरुवात त्या ठिकाणी आल्फ्रेड बिने यांनी जित केली होती. आणि त्यांच्या निधनानंतर लेविस टर्मन यांनी त्यांचं कार्य पुढे चालू ठेवलं आणि अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात ही चाचणी बनवली गेली. आणि म्हणून मग 1916 जी चाचणी बनवली गेली त्या चाचणीला स्टॅनफोर्ड बिने चाचणी असे नाव देण्यात आले पहा. तर परीक्षेमध्ये स्टॅनफोर्ड बिने चाचणी यावर टिपाल्यासाठी प्रश्न महत्त्वाचा असतो. तर अशा प्रकारे स्टॅनफोर्ड ही चाचणी त्या ठिकाणी विद्यापीठात बनवली आणि मग त्या चाचणीला नाव स्टॅनफोर्ड बिने चाचणी असं देण्यात आलं. आणि त्यानंतर मग 1916 जी चाचणी बनवली त्याची सुधारित आवृत्ती लेविस टर्मन यांनी जी सुधारित आवृत्ती केली त्यामध्ये मग 1937, त्यानंतर 1960, 1972, 1986 आणि 1904 सुधारणा करण्यात आल्या. आणि मग या ज्या सुधारणा करण्यात आल्या त्यानंतर या चाचण्या समरूपाने घेतल्या गेल्या पहा. आणि मग पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध यामध्ये जे विविध प्रकारचे सैनिक मारले गेले त्यानंतर सैन्यामध्ये भरती करण्यासाठी विविध प्रकारच्या आर्मी जर्नल क्लासिफिकेशन ज्या चाचण्या आहेत म्हणजे समूह स्वरूपातल्या चाचण्या सैन्य भरतीसाठी वापरल्या गेल्या. तर अशा प्रकारे बुद्धिमापन चाचण्याच्या इतिहासामध्ये या चाचण्या संपूर्ण तयार केल्या गेल्या. मेजरमेंट ऑफ इंटेलिजन्स, हिस्ट्री ऑफ मेजरमेंट ऑफ इंटेलिजन्स इन कोलॅबोरेशन्स विथ थर्डन सायमन, फ्रेंच सायकोलॉजिस्ट आल्फ्रेड बिनेट पब्लिश द फर्स्ट स्केल ऑफ इंटेलिजन्स इन 1905. सो आल्फ्रेड बिने इज कन्सिडर्ड ॲज द फादर ऑफ इंटेलिजंट टेस्ट. आल्फ्रेड बिने अँड हिज कलीग सायमन ए सायंटिस्टने इंटेलिजंट के ऊपर एक फर्स्ट टेस्ट प्रिपेयर की 1905. तो आल्फ्रेड बिने ने इसके ऊपर डिटेल स्टडी किया इसलिए कंसिडर एज द फादर ऑफ इंटेलिजेंट टेस्ट ये आल्फ्रेड बिने को आप कह सकते हैं. तो फर्स्ट टेस्ट में क्या रहेगा, लॉजिकल थिंकिंग, वर्ड्स, अल्फाबेट इसका पूरा यूज करके 1905 में आल्फ्रेड बिने एंड हिज कलीग्स ने क्या 1905 में एक फर्स्ट टेस्ट प्रिपेयर की. इस टेस्ट की सेकंड एडिशन 1908 में सेकंड टेस्ट प्रिपेयर की. तो फर्स्ट टेस्ट में जो कुछ प्रॉब्लम्स आ सकते हैं ये पूरे प्रॉब्लम सॉल्व करने के बाद सेकंड टेस्ट 1908 में उसमें प्रिपेयर की. और उसके बाद न्यू एडिशन 1911 में फ्रेंच साइंटिस्ट आल्फ्रेड बिने ने ये पूरे टेस्ट प्रिपेयर की. और थर्ड टेस्ट कंप्लीट होने के बाद आल्फ्रेड बिने का डेड हुआ है. डेड होने के बाद इसका वर्क लेविस टर्मन साइंटिस्ट ने अमेरिका में स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी में सेकंड इसका पूरा वर्क कंटिन्यू किया. और वर्क कंटिन्यू करने के बाद 1916 में इसका पूरा वर्क कंप्लीट किया. और ये जो 1916 में जो टेस्ट प्रिपेयर किया ये टेस्ट का हेडिंग था स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी. इसका रीज़न क्या, अमेरिका में स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी में उसका पूरा वर्क किया और स्टैनफोर्ड बिने का पूरा वर्क कंप्लीट किया इसलिए टेस्ट का हेडिंग था स्टैनफोर्ड बिने टेस्ट. और ये टेस्ट का न्यू एडिशन 1937, 1960,
1976, 1986 एंड 2004। और इसके पूरा टेस्ट पूरा कंप्लीट हो गए। टेस्ट कंप्लीट होने के बाद ये टेस्ट को आप ग्रुप टेस्ट आप कर सकते हैं। फर्स्ट एंड सेकंड वर्ल्ड वॉर सोल्जर के जो भी सिलेक्शन करने का है, तो सोल्जर के सिलेक्शन करते टाइम ये पूरे ग्रुप टेस्ट इम्पॉर्टेंस है। तो अशा प्रकारे बुद्धिमापन चाचणीचा इतिहास, तर यामध्ये या संपूर्ण चाचण्या त्या ठिकाणी तयार केल्या आणि हा एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी संपलेला आहे। त्यानंतर राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत। पहा। झालंय बरं, पहा बरं। हां, पुस्तक बंद का झालंय का बघा पुस्तक।